जे आम्ही तळमळीने सांगितले, मला अनेक जण विचारतात कधी कधी की उद्धवची तब्येत कशी आहे. म्हटलं माझी तब्येत सोडा, मला महाराष्ट्राच्या तब्येतीची काळजी आहे. माझा महाराष्ट्र सुदृढ राहायला पाहिजे. माझं जे व्हायचं असेल ते तुमच्यासाठी होईल, मला त्याची पर्वा नाही, मला त्याची चिंता नाही. पण जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी आहे, मी तुमच्यासाठी लढेन. आणि तळमळीने मी तुम्हाला सांगतोय की या वेळेला चुकू नका. गेल्या वेळेला मतांमध्ये जी विभागणी झाली, या वेळेला जर का मत फुटलं तर नशीब फुटेल आणि पुन्हा हे सगळे उपरे आपल्या डोक्यावरती बसतील. जिथे जिथे उद्धव ठाकरे आहे, मशाल आहे, शिवसेना आहे, शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे, तिकडे ए टीम, बी टीम, सी टीम, वाय टीम, डब्ल्यू टीम, झेड टीम, सगळ्या टीम त्यांनी कामाला लावल्यात. आणि एक पक्ष आहे कोणता तरी, सुरुवात केली तेव्हा त्याचा झेंडा वेगळा होता, आता झेंडा बदललेला आहे. निशाणी सुद्धा कधी इंजिन इकडे कधी इंजिन तिकडे. पहिलं नाव होतं मनसे, आता नाव झाले गुनसे. नाही गुनसे म्हणजे गुणांनी काय नाही, गुणाची मानवा. पण गुजरात नवनिर्माण सेना जो महाराष्ट्राचा घात करेल, जो कोणी महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुनसे साथ देणार, हे त्यांनी ठरवलेलंच आहे. म्हणजे ध्येय नाही, धोरण नाही, दिशा नाही, काय वाटेल ते बोलायचं. पंकजा मुंडे बोललेत काल की भाजपचं लय भारीच असतं म्हणे, काय वेगळंच असतं. गुजरातमधून 90,000 लोक हे महाराष्ट्रामध्ये आपल्यावरती देखरेख करायला बोलवलेत त्यांनी. 90,000 कुठे राहतायत, काय करतायत, कोणालाच माहीत नाही. पण इतर राज्यातनं जेव्हा तुम्ही लोकं आणून आमच्या डोक्यावरती बोकांडी बसवतात, ह्याचा अर्थ तुमचा हेतू साफ नाही आहे. तुम्हाला महाराष्ट्राचं कल्याण करण्यासाठी तुम्ही आलेले नाहीत, तर महाराष्ट्र बळकवण्यासाठी होय, माझी मुंबई ही माझ्या महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी तुम्ही आला आहात, हा माझा स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावरती. द्या उत्तर त्यांनी. अमित शहा आणि नरेंद्र मोदी जेव्हा इथे प्रचाराला फिरत होते, त्याच वेळेला मणिपूरमध्ये सुद्धा महिलांवरती अत्याचार होतच होते, बातम्या येत नव्हत्या. जेव्हा दोघे इकडे प्रचाराला फिरत होते तेव्हा तिथे एका आदिवासी महिलेवरती अत्याचार करून, 31 वर्षाची आदिवासी महिला होती, तिच्यावरती अत्याचार करून तिला जिवंत जाळून टाकण्यात आलं आणि इकडे मतं मागत होते. काय कशाचा कशाला पत्ता नाही, हिंदू मुसलमान वाद करायचा आहेत ना आज सगळे. मी तर म्हणेन आपलं हिंदुत्व काय आहे हे आता कळल्यामुळे सगळे मुसलमान हे आपल्यासोबत आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये जितक्या महिला आहेत त्या महिलांना मोफत प्रवास, रेल्वे प्रवास करा, ही मागणी आपण आग्रहाने मोदींकडे करणार आहोत. आणि मग बघू ना मोदींचं प्रेम. खरंच त्यांच्या बहिणी लाडक्या असतील तर मोदीजी तुम्ही माझ्या इथल्या महाराष्ट्रातल्या महिलांना देशभर करू शकला तर आनंद आहे, पण किमान माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रभर रेल्वे प्रवास मोफत करून दाखवा, तर आम्ही मानू की तुमचं खरोखर बहिणीवरती प्रेम आहे. एक पक्ष आहे कोणता तरी, सुरुवात केली तेव्हा त्याचा झेंडा वेगळा होता, आता झेंडा बदललेला आहे. निशाणी सुद्धा कधी इंजिन इकडे कधी इंजिन तिकडे. पहिलं नाव होतं मनसे, आता नाव झाले गुनसे. नाही गुनसे म्हणजे गुणांनी काय नाही, गुणाची मानवा. पण गुजरात नवनिर्माण सेना जो महाराष्ट्राचा घात करेल, जो कोणी महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुनसे साथ देणार, हे त्यांनी ठरवलेलंच आहे. म्हणजे ध्येय नाही, धोरण नाही, दिशा नाही, काय वाटेल ते बोलायचं. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.